सो हे गाइज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. माझं नाव आहे जुई. माझं नाव आहे ओम. अँड टुगेदर वी हॅव अ चॅनल कॉल्ड एज जुई ओम व्लॉग्स. सो आज आम्ही चाललोय. कुठे झालोय आपण? काय नाव आहे मला नाही माहिती. आज आम्ही गोल्डसुक मध्ये आलो आहे. सो आम्ही युसुफ भाई कडे जाणार आहे. युसुफ भाई कोण आहेत, काय आहेत ते तुम्हाला नंतर कळेलच. बट इट्स बेसिकली आम्ही आमचे परफ्युम्स बनवायला चाललोय, जसं आम्हाला आवडतात. कस्टमायझेशन, इट्स ऑल अबाउट कस्टमायझेशन. आणि दुबईमध्ये युसुफ भाईकडे नाही गेलो तर मग काय गेलो असं बोलतात. मी कोणता पण परफ्युम जाताना, नाहीतर कुठलाही फ्रेग्रन्स सांगा, जसं पावसाळ्यातला पहिला मातीचा सुगंध असतो तसं सांगा, नाहीतर कोणाचा बॉडीचा ओडर असतो तो पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यांना सांगितलं तर ते त्या हिशोबाने तो परफ्युम एक्झॅक्ट सेम परफ्युम बनवून देतात. लाईक हे ऐकून मला खूप उत्सुकता झाली की भाई आपल्याला जायला पाहिजे इकडे करून. मला थोडासा स्वीट, थोडा फ्लोरल आणि खूप जास्त 24 hours टिकायला पाहिजे असा परफ्युम आवडतो. तुला कसा आवडतो? मला स्वीट आणि थोडा स्ट्रॉंग. बघूया आता तिकडे जाऊन आपण काय करतो आणि काय नाही. सो इकडे आम्ही फायनली आलेलो आहोत त्यांच्या शॉप मध्ये आणि आता एंट्री घेतोय आपण. सो जे आधीचं दाखवलं मी शॉप, ते छोटं शॉप होतं, ते ऑइलवालं होतं फक्त. म्हणजे ते परफ्युममध्ये यूज केलं जातं ऑब्व्हियसली, पण आता जे दाखवते हे सगळ्यात मोठं वाटलं आहे. सो ते तुम्हाला दाखवते मी. सो हे सगळ्यात मोठं त्यांचं शॉप आहे जिकडे ॲक्च्युली कस्टमायझेशन होतं परफ्युम्सचं. सो याच्या आतमध्ये आपण आता जाऊया. आता आम्ही इकडे टेस्टिंग करतोय आणि आतमध्ये ना लिटरली मला स्मेल येतच नाही येत. मी किती पण ट्राय करते स्टील आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड. नाक बंद हो गया, फ्लेवर काय करून असं माझं नाक बंद झालंय. अँड सगळ्यात जास्त एक्साइटेड मी होती की मला माझं कस्टमाइज परफ्युम मिळेल करून. आणि मला काय नाही मिळायचं अजूनपर्यंत, आणि या तिघांना भेटले पण त्यांचे परफ्युम. माहिती मी आता पहिल्यांदा सांगितला, एकच सांगितला पहिल्यांदा की मला फक्त स्वीट आणि स्ट्रॉंग नका. आणि भेटला आणि याला भेटलं बट मला मिळत नाही. आय एम सो डिसअपॉइंटेड. ओमचा फ्लेवर आहे स्वीट अँड स्ट्रॉंग याचा. आणि आतमध्ये गेलो ना तर लिटरली इतकं स्ट्रॉंग स्मेल जर सगळीकडचे की तुम्हाला खरंच नाही समजणार. मी डिओर मागितलं, मी लुई विटॉन मागितला, मी कुठला मागितल्यानंतर कायाली पण मागितला. आय वॉज लाईक शिट, मी सगळे ब्रँडेड सांगते पण एक पण मला आवडत नाही स्मेल. नाहीतर मी त्यांना सांगितलं लाईक व्हॉट इज माय टेस्ट, की लाईक मला स्वीट अँड थोडासा स्वीट आणि थोडं स्ट्रॉंग आणि लॉंग लास्टिंग पाहिजे, बट फ्लोरल पण असायला पाहिजे. देन ऑल्सो आय एम नॉट एबल टू गेट दॅट अँड आय एम सो डिसअपॉइंटेड. तरी मी आतमध्ये जाऊन माझा प्रयत्न करणार आणि मी घेऊन तर जाणार आहे किती पण काही होते. इकडे अजून एक यांचं एक दुकान आहे, म्हणजे टोटल 3 दुकान आहेत. आणि इकडे यांचे युसुफ भाई बसले, हेच बरेच युसुफ भाई.
माझा परफ्यूम झालेला आहे जो मला पाहिजे होता, तसा फ्लेवर पाहिजे होता, फायनली झालाय. गाईज आता मी इकडे पागल होईन शॉप मध्ये, इतके सारे सॉफ्ट लाइट्स आहे, किंबल आहे, कॅमेरा आहे. मेरे को चाहिए. मी कॉस्मेटिक्स इकडे रेडी होते, असं गेमिंग आणि हे सगळं बघून वेळा होतो. मेरे को चाहिए, चलो ना पीछे ले. पप्पांनी सरळ सरळ इग्नोर मारलेला आहे त्याला. सो आता आम्ही आमचं परफ्यूम वगैरे घेऊन झालो आणि भरपूर चालल्यानंतर मग आम्ही इकडे परत जेवायला आलो आहे सारंग भोजनालयमध्ये, कारण आज शनिवार आहे, पण आम्हाला वेज खायचं आहे. सो मी आता तुम्हाला दाखवते आम्ही काय काय खात होते. आता एकदा आम्ही स्प्रिंग रोल मागवले, कारण तिकडची स्पेशालिटी आणि आम्हाला खूप आवडले ते स्प्रिंग रोल, आणि मम्मीला भूक लागली आहे किती, त्यामुळे तिचं तोंड बघू शकता तुम्ही. आता सुरू करूया, चला तुटून पडूया. रस्सा आलेला आहे कारण मम्मीला आमच्या आंबट चंबट खायला भरपूर आवडतं. कढीपत्ता सूप आहे, खरंच छान लागत. मला तर वाटलं की काहीतरी असेल करून असं चिकन सर असं कढीपत्ताच पण ते खूप छान आहे खरंच. बापरे बाबा, तर तोंड बघ. गरम मसाला चिकन मध्ये टाकतात असं एवढं छान आहे, खूप छान खूप छान. आमच्या पप्पांनी स्पेशल बिर्याणी मागवली, व्हेज बिर्याणी असं बोलते आणि मग खाते स्वराबरोबर. समजली. आता इकडे आमची रसमलाई पण आली आणि कोल्ड कॉफी कॉफी मम्मीने मागवली आमच्या.